प्रीती नाईक, अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपल्याला प्रबंधकीय अर्थशास्त्राची उद्दिष्टे आणि त्याचं महत्व हे अभ्यासायचं आहे. चला तर सुरू करूया. आज आपण प्रबंधकीय अर्थशास्त्राची उद्दिष्टे आणि महत्व बघणार आहोत. आपल्याला उद्दिष्ट म्हणजे काय हे आधी जाणून घ्यायचं आहे. उद्दिष्ट म्हणजे आपण एखादं कार्य करत असताना त्याचा एक ठराविक उद्देश हा आपल्या मनामध्ये फिक्स असतो. तसंच प्रबंधकीय अर्थशास्त्र सुद्धा अर्थशास्त्राचं सुद्धा एक उद्दिष्ट आहे, त्याचा एक उद्देश आहे की प्रबंधकीय अर्थशास्त्राचं जे काही ज्ञान आहे, जे काही त्यामध्ये मुद्दे अभ्यासले जातात, त्याचं एक उद्दिष्ट आहे की ते कशा प्रकारे उद्योगांना मदतगार ठरतं. त्याचं उद्दिष्ट काय आहे प्रबंधकीय अर्थशास्त्राचं, ते कोणत्या प्रबंधकीय अर्थशास्त्राचे जे काही अभ्यास असतात वेगवेगळ्या घटकाचा, त्या सगळे घटक हे कशा प्रकारे उद्योगासाठी उपयोगी असतात हे आपल्याला आज अभ्यासायचं आहे. पहिला मुद्दा आहे त्यातला मागणी विश्लेषण आणि पूर्वानुमान. कोणतीही उद्योग संस्था ही एक आर्थिक संघटना असते आणि या आर्थिक संघटना काय करत असतात, नफा मिळवण्यासाठी त्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करत असतात आणि त्या मालांची विक्री करत असतात आणि त्याद्वारे नफा मिळवत असतात. मग या ज्या पक्का माल निर्मिती करत असतात तेव्हा त्यांना ती विक्री करायची असते, तर विक्री करण्याआधी जे व्यवस्थापक असतात त्या व्यवस्थापकाला त्या मालाच्या मागणीचा पूर्व अंदाज काढावा लागतो. पूर्व अंदाज म्हणजे ती मागणी, बाजारमध्ये आपण जी उत्पादित केलेली वस्तू आहे त्याला बाजारात किती मागणी आहे, मग आपण त्या अनुषंगाने किती वस्तूचं उत्पादन केलं पाहिजे. नाहीतर वस्तू उत्पादित केल्या लाखामध्ये आणि त्याची मागणी फक्त 50,000 जर असेल तर मात्र उत्पादकाचं तिथे नुकसान होतं. तर अशा प्रकारची कंडिशन होऊ नये यासाठी प्रबंधकाला त्याला बाजारातील त्या वस्तूची मागणी किती आहे याचा पूर्व अंदाज काढावा लागतो आणि त्याच्या अनुषंगानेच उत्पादन करावं लागतं. मग हे पूर्व अनुमान जेव्हा लावत असतात व्यवस्थापक, ते कसे लावत असतात, पूर्व अनुमान लावत असताना व्यवस्थापकाला त्या बाजारातील जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांच्या आवडीनिवडी हे तपासावं लागतं आणि त्या जी वस्तू आहे त्या वस्तूची आधीची जी मागणीचे विश्लेषण आहे म्हणजे इतिहास आहे, मागणीचा जो आधीचा घडामोडी आहे त्या मागणीच्या आधीचे विश्लेषण आहे, त्या सगळ्याचा अभ्यास करूनच त्याला त्या वस्तूबद्दलची मागणीचे पूर्वानुमान काढता येत असतात. मग हे मागणीचे विश्लेषण आणि मागणीचं पूर्वानुमान या दोन्ही बाबी प्रबंधकाला त्या मागणीबाबत जे प्रबंधकाला निर्णय घ्यायचे असतात त्यासाठी महत्वपूर्ण असतात. या मागणीच्या विश्लेषणाच्या आधारे आणि बाजारातील लोकांच्या आवडीनिवडी याच्या आधारे प्रबंधक मागणीबाबत योग्य निर्णय घेऊ शकत असतो. मग ही जी प्रबंधकाला मागणीचे निर्णय घ्यायचे असतात त्यासाठी जो पूर्वानुमान काढला जात असतो, तो पूर्वानुमान काढत असताना प्रबंधकाला त्याच्या फक्त वर्तमान काळाचा आवडीनिवडीचा विचार करून चालत नाही, तर त्या वस्तूबाबतची जे मागणीचे विश्लेषण आहे त्याचं सुद्धा सहाय्य घ्यावं लागतं. मागणीचे विश्लेषण म्हणजे काय, की त्या मागणीला पूर्वी किती मागणी पूर्वी त्याच वस्तूला आधीच्या वर्षी किंवा आधीच्या काळामध्ये किती मागणी होती, मग आज त्या वस्तूला किती मागणी राहील याचा त्याला अंदाज काढावा लागतो. मग हा अंदाज अचूक असण्यासाठी आणि हा अंदाज अचूक निघण्यासाठी त्या प्रबंधकाला त्याचा फक्त भविष्य काळाचा वर्तमान काळाचाच विचार करून चालत नाही, तर भविष्य काळाचा सुद्धा विचार करावा लागतो. म्हणजेच प्रबंधकाला जेव्हा मागणीबाबत पूर्वानुमान करायचे असतात तेव्हा वर्तमान काळ आणि भविष्य काळ या दोघांचा विचार करून योग्य अनुमान काढायचा असतो आणि त्या योग्य अंदाजाच्या आधारे प्रबंधक योग्य निर्णय घेत असतो आणि मगच त्याला जे काही निर्णय घ्यायचे असतात ते अचूक ठरतात आणि त्यानुसार तो मागणी विश्लेषण अचूकपणे करू शकतो. तर त्यानुसार जे घेतलेले निर्णय असतील ते अचूक असतील आणि म्हणूनच त्याचा फायदा त्यांना त्यांच्या उद्योगामध्ये होऊ शकतो आणि मग त्यामुळेच उद्योगाचे जे नफा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे ते त्याला गाठता येतात. हे जे मागणीचे विश्लेषण आहे आणि मागणीचे पूर्वानुमान आहे हे प्रबंधकाला त्याच्या मागणीबाबत जे निर्णय घ्यायचे असतात त्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. कारण
जेव्हा प्रबंधक मागणीबाबत विचार करत असतो, त्या मागणीचे विश्लेषण करत असतो, तेव्हा त्याला मागणीबाबतच्या अनेक पैलूंचा अभ्यास होत असतो. मागणीचे वेगवेगळे विश्लेषण केल्यानंतर त्याला मागणीच्या अनेक पैलूंचा अभ्यास होतो आणि त्या पैलूंच्या अभ्यासामुळे मागणीवर कोणते घटक चांगले परिणाम करतात किंवा वाईट परिणाम करतात याची त्याला माहिती होत असते. म्हणून प्रबंधक काय करतो, त्या चांगल्या वाईट घटकांच्या प्रभावाला तो चांगल्या प्रकारे हाताळू शकतो आणि त्यामुळे त्याचा त्याला उत्पादनामध्ये अधिक जास्त फायदा होऊ शकतो. म्हणून तो अधिक चांगलं उत्पादन घेऊ शकतो आणि त्यातून त्याला जे नफा आहे तो त्या उद्योगांचा नफा तो वाढवू शकतात. अशा प्रकारे प्रबंधकीय अर्थशास्त्राचे जे मागणीचे विश्लेषण आहे आणि मागणीचे पूर्वानुमान आहेत हे व्यवसायासाठी आवश्यक असतात. त्यासाठीच जे प्रबंधक असतात त्यांना मागणी पूर्वानुमान, मागणी निर्धारण आणि मागणीचे विश्लेषण याचा अभ्यास हा प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळे व्यवस्थापकाला या मागणीचा पूर्वानुमान आणि मागणीचे विश्लेषण या अभ्यासाचा त्याला त्याच्या उद्योगांमध्ये व्यावहारिक उपयोग होत असतो. या मागणीचे पूर्वानुमान आणि मागणीच्या विश्लेषणामुळे जे प्रबंधक असतात त्या प्रबंधकांना त्यांच्या वस्तूच्या बाबतीतली बाजारातली स्थिती माहिती होते आणि बाजारामध्ये त्या वस्तूच्या मागणीवर कोणत्या गोष्टीचा वाईट परिणाम होत आहे, कोणत्या गोष्टीचा चांगला परिणाम मागणीवर होत आहे याचा अंदाज लागतो आणि त्यावरून मागणीच्या या घटकांचा ज्या घटकांचा मागणीवर परिणाम पडतो त्या घटकांना प्रबंधक हे व्यवस्थित प्रमाणे हाताळू शकतात. म्हणजे त्या घटकांना जर वाईट परिणाम पडत असेल तर त्या घटकांना ते काढून टाकू शकतात किंवा त्याच्यावर व्यवस्थित उपाय काढू शकतात. अशा प्रकारे प्रबंधकांना ह्या मागणीच्या बाबतीत जे निर्णय घ्यायचे असतात त्या निर्णयामध्ये मागणीचे विश्लेषण, मागणीबाबत जे काही पूर्वानुमान काढायचे असतात त्या सगळ्यांचा त्यांना फायदा होत असतो, म्हणजे उपयोग होत असतो. तर अशा प्रकारे मागणीचे विश्लेषण आणि मागणीचे पूर्वानुमान हे प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जाते. म्हणूनच प्रबंधकीय अर्थशास्त्र मध्ये जो अभ्यास आहे तो उद्योगांसाठी उपयुक्त आहे. दुसरा पॉइंट आहे उत्पादन परिव्यय विश्लेषण. उत्पादन परिव्यय म्हणजे ज्या वस्तू असतात त्या वस्तू उत्पादनासाठी जो लागणारा खर्च असतो तो खर्च म्हणजे उत्पादनाचा परिव्यय आहे. तर एक उद्योग संस्थांच्या उत्पादन परिव्ययाचा अभ्यास सुद्धा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण उत्पादनाच्या परिव्ययामध्ये अनेक घटक असतात, जसं कच्चा माल असतो, वीज असते, पाणी असते, कामगार असतात, मजुरी असते, या विविध घटक हे उत्पादनाचे साधन असतात. तर ह्या साधनांवर उत्पादनाचा उद्योग संस्था हे खर्च करीत असतं. तर कोणत्या उत्पादन साधनामध्ये किती कमी अधिक खर्च आपला होत आहे आणि कोणत्या उत्पादन साधनांचा परिणाम हा आपल्या नफ्यावर होत आहे, म्हणजे जास्त खर्च होत आहे कोणत्या उत्पादन साधनावर, त्याची माहिती ही उत्पादकाला किंवा व्यवस्थापकाला मिळत असते. कारण व्यवस्थापकाला काय करायचं असते, उत्पादन घ्यायचे असते आणि उत्पादन हे कमीत कमी खर्चामध्ये जर उत्पादन घेतलं तर उद्योग संस्थांना जास्तीत जास्त नफा होत असतो. म्हणून उत्पादक काय करत असतात की आपल्याला कमीत कमी साधनांचा खर्च हा कमीत कमी लागला पाहिजे याचा ते पुरेपूर विचार करत असतात. त्यासाठी त्यांना परिव्यय उत्पादन परिव्यय विश्लेषण करावं लागतं. विश्लेषणामध्ये काय होतं की कोणकोणत्या घटकांवर आपण खर्च करत आहोत, त्या घटकांमध्ये आपण कितीही अतिरिक्त घटकांवर जास्तीचा खर्च होत आहे का या बाबतीत व्यवस्थापकाला विचार करण्यासाठी तो मदतशीर असतं हे विश्लेषण. कारण या विश्लेषणाच्या आधारे उत्पादक जर एखाद्या घटकावर जास्तीचा खर्च होत असेल, अनावश्यक खर्च होत असेल, तर तो खर्च उत्पादक टाळत असतो आणि मग त्यानुसार उत्पादका मग काय होईल की जे उत्पादक असतात ते आवश्यक घटकांचाच उपयोग पुरेपूर उपयोग करतील आणि अनावश्यक घटकावर खर्च कमी करतील आणि जे घटक असतात त्या घटकांचा कार्यक्षम उपयोग करून घेऊन अतिरिक्त नफा हा उद्योग संस्थांना मिळून देऊ शकतात. यातूनच ते नफ्याचं उद्दिष्ट गाठवू शकतात. म्हणून उत्पादन परिव्यय विश्लेषण हे विश्लेषणाच्या आधारे उत्पादकांना उत्पादनाच्या बाबतीत योग्य निर्णय घेता येतात.
आणि हे जे उत्पादन परीय विश्लेषण आहे हे प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जात असतात. आता याची दुसरी बाजू म्हणजे जे उत्पादन विश्लेषण असतं, या उत्पादन विश्लेषणामध्ये कोणकोणत्या घटकावर किती किती खर्च केला असता केला जातो याचे विश्लेषण केले जात असते. मग यामध्ये जर आपण जे उत्पादन घटक असतात ते उत्पादन घटक असतात वीज, पाणी, कच्चा माल. कच्चा मालामध्ये विविध घटक असतात, समजा रसायने असतात काही फॅक्टरीजमध्ये, कधी अनेक घटक असतात ज्याच्यापासून आपण एकत्रित त्याचं समिश्रण करतो आणि त्यातून उत्पादन तयार करत असतात. मग जेव्हा याचं उत्पादन घटकाचं समिश्रण तयार करतात त्याचं योग्य प्रमाणात त्याचा उपयोग उत्पादन साधनाचा उत्पादन घटकाचा योग्य उपयोग योग्य प्रमाणात त्याचा उपयोग केला जातो आणि त्यातूनच जेव्हा उत्पादन हे तयार होत असतो. मग कधी कधी एखाद्या उत्पादन घटकाची जर किंमत वाढली तर त्या ठिकाणी आपण त्या घटकाला आपण त्याचा वापर सध्या प्रमाणामध्ये त्या घटकाचा उपयोग कमी करून आपण चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतो का याचा विचार या विश्लेषणाच्या आधारे व्यवस्थापक करत असतात. कारण जे जर उत्पादन साधनांचा जर किंमत वाढली तर बाजारामध्ये त्यापासून तयार केलेली वस्तूची किंमत सुद्धा वाढू शकते. तर मग बाजारामध्ये त्या वस्तूची किंमत वाढली असेल तर मागणीवर त्याचा परिणाम पडतो. म्हणून बाजारामध्ये त्याच किमतीला, जुन्याच किमतीला बाजारामध्ये जर वस्तू विकायची असेल तर एखाद्या साधनांचा किंमत वाढली तर उत्पादकाला त्या साधनाचे वापर हा कमी प्रमाणात करून त्याच किमतीला आपण वस्तू उत्पादित करू शकतात. यासाठी त्यांना उत्पादन घटकाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे आणि त्या विश्लेषणाचा उपयोग हा व्यवस्थापकाला उत्पादनाचे निर्णय घेण्यासाठी लागत असतात. म्हणूनच उत्पादन परिव्यय विश्लेषण हे उद्योगांसाठी महत्वाचे असतात. तिसरा पॉइंट आहे स्कंद व्यवस्थापन. कोणत्याही उद्योग संस्थांमध्ये स्कंद व्यवस्थापन सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडत असते. स्कंद म्हणजे काय की जो उद्योगासाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्याची साठवणूक हे उद्योग संस्था ही करत आपल्या स्वतःजवळ करत असते. त्या कच्च्या मालाचा जो साठा असतो त्याला आपण स्कंद म्हणतो. मग हा स्कंद उद्योग संस्थेजवळ किती असावा त्यासाठी एक काही सिद्धांत आहे अर्थशास्त्र प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये त्या बाबतीत तर काही नियम आहे. तर त्याचा उपयोग हा प्रबंधकाला व्यवस्थापन स्कंदाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयोगी पडत असतात. तर हे स्कंदाचे व्यवस्थापन म्हणजे काय की का केले पाहिजे स्कंदाचे व्यवस्थापन. कारण हे जे कच्च्या मालाचा साठा आहे तो उत्पादन कार्यासाठी लागणारा आवश्यक गरज आहे. या स्कंद कच्च्या मालाशिवाय उत्पादन कार्य पूर्ण होऊ शकत नाही. पण मग हा जो कच्चा मालाचा पुरवठा आहे तो किती असला पाहिजे उद्योग संस्थेकडे. तो जर गरजेपेक्षा कमी असला तर उत्पादन कार्य थांबू शकते. मध्यातच कच्चा माल ची कमतरता असली तर उत्पादन थांबू शकते. जर हा त्यासाठी कच्चा माल कसा असला पाहिजे गरजेपेक्षा थोडासा जास्त असला पाहिजे. म्हणून हा कच्चा मालचा जो पुरवठा आहे जर गरजेपेक्षा खूप जास्त जर आणून ठेवला तर काय होईल तर त्या कच्च्या मालामध्ये जी गुंतवणूक केली जाईल पैशांची ते भांडवल हे व्यर्थ पडून राहील. म्हणजे जास्त काळ त्यामध्ये गुंतवल्या जाईल पैसे. तर अशा प्रकारे ह्या स्कंदाचा किंवा कच्च्या मालाचा पुरवठा हा गरजेपेक्षा कमीही नसला पाहिजे आणि तो अतिरिक्तही जास्तही स्कंदाचा साठा नसला पाहिजे किंवा तो खराब होण्याची पण शक्यता असते. अशा प्रकारे स्कंदाचा जो पुरवठा आहे किंवा साठा आहे तो किती प्रमाणात असावा यासाठी प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये काही सिद्धांत मांडलेले आहेत. आणि त्याचा उपयोग हा व्यवस्थापक जो असतो तो त्या सिद्धांताच्या आधारे योग्य निर्णय घेऊ शकतो की स्कंदाचा साठा किती असावा. यासाठी व्यवस्थापकाला या प्रबंधकीय अर्थशास्त्राची मदत होत असते. चौथा पॉइंट आहे जाहिरात. प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये जाहिरात ती बाबतीत सुद्धा अभ्यास केला जातो. आता बघा कुठल्याही गोष्टीचं उत्पादन करणे ही एक बाजू आहे आणि त्या वस्तूला बाजारात विकणे ही दुसरी बाजू आहे. वस्तू बाजारात नेऊन विकणे ही विपणन क्रिया आहे. विपणन म्हणजे वस्तू बाजारापर्यंत नेऊन विकण्याची क्रिया करणे. मग या वस्तू बाजारात नेऊन विकण्यासाठी जेव्हा जाहिरात येत असते तर ही जाहिरात काय करत असते. ही जाहिरात लोकांना त्या वस्तूबाबतची माहिती देत असते की ती वस्तू किती अधिक चांगल्या प्रकारची आहे. जर ग्राहकांना वस्तू खरेदी करण्याच्या आधी जर त्या वस्तूची पुरेपूर माहिती मिळाली तर ती ग्राहकांना वस्तू खरेदी करताना
सोपे जाईल आणि ती ग्राहक ती वस्तू खरेदी करेल. म्हणून जाहिरात ही त्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असते की ग्राहकांपर्यंत वस्तूची माहिती ही पोहोचवत असते आणि त्याद्वारे ग्राहक ही वस्तूची खरेदी करत असते. मग ही जी जाहिरातीचा जो खर्च असतो तो उत्पादकाला करावा लागतो आणि ते उत्पादक हा खर्च विक्री खर्चांच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा विक्री खर्चाच्या कोट्यामध्ये तो समाविष्ट करत असतो. म्हणजेच जसं प्रोडक्शन साठी जो खर्च असतो तो उत्पादन खर्च असतो, तसा विक्रीसाठी जो खर्च असतो तो विक्री खर्च असतो. मग या विक्री खर्चामध्ये ह्या जाहिरातीचा समावेश असतो. मग जेव्हा हा विक्री खर्च तयार केला जातो त्या विक्री खर्चाचा एक अंदाजपत्रक असतो, कारण विक्री खर्चामध्ये फक्त जाहिरातीचाच खर्च नसतो, तिथे ट्रॅव्हलिंगचा खर्च असतो, तिथे वेअरहाऊसचा खर्च असतो, किंवा जे मधले व्यापारी किरकोळ व्यापारी घाऊक व्यापारी ह्यांचा सुद्धा समावेश असतो. ते ह्या सगळ्या विक्री खर्चामध्ये ह्या एक खर्च समाविष्ट असतात आणि या खर्चासाठी त्यांना एक अंदाजपत्रक तयार करावं लागते. तर व्यवस्थापक हे अंदाजपत्रक तयार करत असतात. तर हे अंदाजपत्र जेव्हा व्यवस्थापक तयार करतात तेव्हा प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये यासाठी अशा अंदाजपत्रक तयार करण्यासाठी काही नियमावली आणि सिद्धांत मांडलेले आहेत. त्या सिद्धांताचा वापर व्यवस्थापक करत असतात आणि त्याद्वारे अंदाजपत्रक तयार करत असतात. म्हणजेच प्रबंधकीय अर्थशास्त्राचा व्यवस्थापकाला जाहिरातीसाठी किंवा विक्री खर्चाचे अंदाजपत्रक तयार करतात त्यासाठी त्यांना उपयोग होत असतो. पाचवा पॉइंट आहे मूल्य निर्धारण. तर मूल्य निर्धारण म्हणजे काय की मूल्य ठरविणे, निर्धार करणे म्हणजे ठरवणे. तर मूल्य उत्पादन संस्था काय करत असते, जेव्हा उत्पादनाची वस्तूचे उत्पादन घेत असते त्या उत्पादना घेतल्यानंतर त्या वस्तूचे मूल्य ठरवित असतं. ते मूल्य ठरवण्यासाठी सुद्धा योग्य नीती असली पाहिजे, कारण मूल्य ठरवताना सिद्धांताचा आणि नियमांचा योग्य वापर करूनच मूल्य ठरवले जात असते. तर प्रबंधकाला ह्या मूल्य निर्धारणाची निर्धारण करावे लागते, त्यासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतात. मूल्य वस्तू आपण उत्पादित केलेल्या वस्तूचे मूल्य किती असावे याचा निर्णय व्यवस्थापक घेत असतो. मग या व्यवस्थापकाला हा निर्णय हा उत्पादन खर्चावरच घ्यायचा असतो, घेत असतो तो. कसा की समजा आपण एखादी वस्तू 10 रुपयामध्ये बनवलेली आहे, उत्पादन खर्च त्या वस्तू बनवण्यासाठी त्याला 10 रुपये लागलेले आहेत, तर त्या वस्तूची किंमत तो किती लावेल, त्याचा स्वतःचा प्रॉफिट काढून तो 12 रुपये किंवा 13 रुपयाला लावेल, जास्तीत जास्त 15 रुपयाला लावेल. अशा प्रकारे उत्पादन खर्च काढून आपला जो मुनाफा आहे किंवा नफा आहे तो काढून तो वस्तूची किंमत ठरवित असतो. तर प्रत्येक वेळी हा वस्तूचा प्रत्येक वेळी जेव्हा वस्तूची किंमत निर्धारण करायची असते तेव्हा प्रत्येक वेळेस उत्पादन खर्चाचाच विचार करून चालत नाही, तर कधी कधी बाजारामध्ये जे बाजार संरचना असतात त्या बाजार संरचनांच्या स्थितीनुसार सुद्धा उत्पादनाची मूल्य निश्चिती केली जात असते. बाजार स्थिती म्हणजे काय की या बाजार स्थितीची जी संरचना आहे त्यानुसार सुद्धा त्या मूल्य निश्चितीवर त्या परिणाम करत असतात. जसं आता बाजारामध्ये अनेक प्रकारचे बाजार असतात, जसं अल्प अधिकार बाजार आहे, एक अधिकार बाजार आहे, किंवा अल्प अधिकार एक अधिकार किंवा मक्तेदारीयुक्त बाजार, पूर्ण स्पर्धा अपूर्ण स्पर्धा अशा बाजारांच्या स्थिती आहेत. तर त्या बाजारांच्या स्थितीचा प्रभाव हा किंमत निश्चिती करत असताना पडत असतो. तर प्रबंधकाला बाजाराच्या स्थितीचा अभ्यास करून ती बाजार स्थिती कशी आहे, समजा एक अधिकार असेल तर तिथे मूल्य निश्चितीचा प्रकार निश्चितीचे जे सिद्धांत आहेत ते वेगळे असतील, पूर्ण स्पर्धा असेल तर तिथे मूल्य निश्चितीचे सिद्धांत वेगळे असतील. तर जे प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये अशा वेगवेगळ्या बाजाराची स्थितीनुसार किंमत कशी ठरवायची यासाठी नियमावली दिलेली आहे, त्या सिद्धांताच्या आधारेच प्रबंधक किंमत निश्चिती करू शकत असते. तर अशा प्रकारे मूल्य निर्धारणासाठी प्रबंधकीय अर्थशास्त्र हे व्यवस्थापकाला मदत करत असतं. सहावा पॉइंट आहे लाभाचे व्यवस्थापन. कोणत्याही उद्योग संस्थांचं प्राथमिक उद्दिष्ट असतं नफा कमविणे, अतिरिक्त जास्तीत जास्त नफा कमविणे हे उद्योग संस्थांचे उद्दिष्ट असतं. तर व्यवस्थापकाला या लाभाचे विश्लेषण करणे, या लाभाचे विश्लेषण करणे सुद्धा आवश्यक असते. मग जे व्यवस्थापक असतात ते काय करत असतात की आपल्या कंपनीला या उत्पादन घटकांपासून
जास्तीत जास्त आपल्या कंपनीमध्ये नफा कसा मिळवता येईल आपल्या उद्योग संस्थांना, याचा ते विचार करत असतात. याचा सखोल अभ्यास करूनच ते आपल्या कंपनीचा सखोल अभ्यास करून उत्पादन अधिकाधिक कसे आपले वाढवता येईल, आपल्याला नफा कसा वाढवता येईल आणि उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करून आर्थिक निर्णय घेत असतात. आणि त्यातूनच कंपनीचा किंवा उद्योगांना अतिरिक्त नफा मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. मग हा नफा कमविणे हे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने व्यवस्थापक हा प्रबंधकीय अर्थशास्त्राचे जे लाभाच्या बाबतीत जे काही नियम मांडलेले आहेत, जसे लाभाचे प्रकार आहे, लाभाचे धोरण आहे, त्याच्यानंतर लाभाचे नियोजन आहे, व्यवस्थापन आहे, किंवा लाभाच्या मापनाच्या पद्धती आहेत, या प्रबंधकीय अर्थशास्त्राचे हे जे काही अभ्यास पद्धती आहेत, या सगळ्यांचा उपयोग हा प्रबंधक करत असतो आणि त्याचा त्यावर आधारित निर्णय घेत असतात. म्हणून प्रबंधकीय अर्थशास्त्र हे कोणत्याही उद्योग संस्थेसाठी महत्वपूर्ण किंवा सहाय्यक आहेत, महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी ते सहाय्यक ठरत असतात. आतापर्यंत आपण जे 6 मुद्दे अभ्यासले आहेत, या 6 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला असं लक्षात येतं की प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत मांडलेले आहेत, जे नियम मांडलेले आहेत, त्या सगळ्या नियमांचा उद्दिष्ट काय होते की उद्योगांना त्यांच्या व्यवहारामध्ये निर्णय घेण्यासाठी मदत करणे किंवा सहाय्य करणे, याच दृष्टीने प्रबंधकीय अर्थशास्त्राच्या सिद्धांतांची मांडणी केलेली आहे. आणि हे आपल्याला याच्यातून लक्षात आलं.